माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी. पवित्र पुण्यक्षेत्र आदर्श गाव देऊळवाडी या गावामध्ये आज आपण सर्वजण महान विभूती श्री समर्थ धोंडूतात्या महाराज यांच्या 90व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समस्त गावकरी मंडळींच्या वतीने आयोजित केलेल्या कीर्तन सेवेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपलं गाव आदर्श गाव म्हणून गाजते, अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या गावाचं नाव आहे, पण कीर्तनाची परंपरा कमीशीच ठाऊक आहे असं मला वाटतंय. कीर्तन ही साधना, पवित्र साधना आहे. कलियुगामध्ये कीर्तना इतकी पवित्र साधना, भूतलामध्ये तुमचा उद्धार करण्याकरता दुसरी कोणतीच साधना नाही, ती एकमेव कीर्तन साधना आहे. आणि ती कीर्तन साधना ही मनोरंजनात्मक साधना नाही, वट्ट्यावर कट्ट्यावर कुठंतरी आजूबाजूला बसून ऐकण्याची साधना नाही. आपल्या गावाचं नाव फार मोठं आहे, सर्वांनी पुढं मंत्रपाठ जागा आहे, सर्वांनी पुढं या, सर्वांनी पुढं या आणि पुढं बसून कीर्तन श्रवण करा. जीवनामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. शास्त्र सांगतं जो कीर्तन साधनेचं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या उच्च आसनावर साधक श्रोत्यांनी बसू नये, आणि सर्रास आपले इथले माणसं त्या व्याख्यान करण्याच्या कीर्तनकाराच्या आसनापेक्षा उच्च स्थानी बसून कीर्तन ऐकतात ही शोकांतिका आहे. आपल्याला मराठी कळती ना, तिकडे बसलेली माणसं मनपत भरपूर जागा आहे, मराठी कळती का? सगळ्या श्रोत्यांना विनंती आहे. नाही, आपण सप्ताह करतोय, काहीतरी आपल्या गावाचा उद्धार व्हावा म्हणून सप्ताह आहे, काहीतरी आपलं जीवनात चांगलं व्हावं म्हणून सप्ताह आहे. या पुढं आल्याशिवाय मी कीर्तन बोलायला चालू करणार नाही. या पुढं मनपत जागा भरपूर आहे, तुम्ही सरका थोडं पुढं, त्यांना जागा द्या येणाऱ्या मंडळींना. विठ्ठला 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 बसा. जागा भरपूर आहे, बसा. वा, धन्यवाद. आपण सुज्ञ माणसं आहात, जाणकार माणसं आहात, शहाण्या शब्दाचा मार असतो थोडे परिणिरे. थोडक्या शब्दामध्ये आपल्याला कळालं, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. असो, पवित्र अशा कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहू निवासी जगद्गुरु वैराग्याचे श्रेष्ठ मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा वारकरी संप्रदायाचा अनन्य साधारण महत्त्व सांगणारा नवे नवे परमार्थिक कार्यकारण संबंध सांगणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला भव्य आणि दिव्य स्वरूपातली सेवा आहे. नियोजन मोठं आहे, गावाचं नावही मोठं आहे, कार्यक्रमासाठी उपस्थित माणसंही मोठे आहेत. या आजच्या सेवेसाठी कीर्तनाच्या साथीला महाराष्ट्रात ज्यांचं दूरदूरवर नाव आहे अशी दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी सेवेच्या साथीला उपस्थित आहे. आमचे श्री हरिभक्तपरायण शिवाजी महाराज इंगळे यांनी सुद्धा या कीर्तन सेवेसाठी साथीला या ठिकाणी टाळे घेऊन उभा आहेत. माझ्यासोबत आलेले भजन सम्राट वारकरी चाली ज्यांच्या मुखातून अतिशय गोड ऐकाव्यात असे आमचे भजन सम्राट महादेव महाराज दराडे, तसेच आमचे बेन्नाळकर महाराज, बेन्नाळकरच ना, मृदंगाचार्य, मृदंग महर्षी, मृदंग महामेरू, मृदंग महागुरु, ताल मणी, ताल मार्तंड, आणखी असे आमचे बेन्नाळकर महाराज, आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला असे माझ्यावर निष्ठावान प्रेम करणारे परममित्र परमस्नेही आदरणीय पूज्य श्री दत्ता महाराज देऊळवाडीकर, तसेच परमस्नेही परममित्र माझ्यावर ज्यांचं नितांत निस्वार्थ प्रेम आहे असे आमचे केदार सर, या दोघांच्या माध्यमातून दोघांच्या संपर्कातून तुम्हा सर्व श्रोतुवृंद सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग आणि तुम्हा सर्वांच्या शिस्त आणि शांततेने कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल
अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज अभंगामध्ये परमार्थिक कार्यकारण संबंध सांगतायत. कार्यकारण शब्दाची व्याख्याच करायची ठरली तर जितकं कार्य चांगलं असलं पाहिजे तितकंच त्याच्या पाठीमागं त्याचं कारणही चांगलं असलं पाहिजे, आणि जितकं कारण चांगलं असलं पाहिजे तितकंच त्याचं कार्यही चांगलं असलं पाहिजे. कार्य म्हणजे कार्य म्हणजे कार्य म्हणजे साधी सोपी सरळ. आणि व्याख्या जर करायची ठरली कार्य कशाला म्हणतात, तुम्ही शुज्ञ माणसं आहात, फार मोठमोठ्या विद्वान मंडळींचे कीर्तन ऐकलेले श्रोते आहात. कार्य म्हणजे बोला बोला काम काम काम, आणि काम म्हणजेच कर्म. विठाला विठाला परमार्थ आपला हेच शिकवतोय दादा. संसारही करा आणि परमार्थही करा, पण दोन्ही करत असताना कर्म चांगलं करा, कर्म नीट करा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख आहोसं वाटतंय ना, तर तुमचं त्या जीवनामध्ये जगत असताना कर्म चांगलं असलं पाहिजे. ज्याचं कर्म चांगलं आहे त्याच्या जीवनामध्ये सुखप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, आणि ज्याचं कर्मच वाईट आहे, करताना कर्मच नीट करत नाही, त्यानं मात्र जीवनामध्ये सुखाची कसल्याही प्रकारची अपेक्षा करायची नाही. विठाला विठाला म्हणून करताना कर्म चांगलं करा. कर्म चांगलं केलं ना तुम्हाला नक्कीच त्याची फलप्राप्ती चांगलीच होणार आहे. उदाहरण सांगितलं जातं, चार व्यापारी होते, चारही व्यापारी फार मोठमोठे उद्योजक होते. सर्वांनी सर्वांगाचं कान करून जर कीर्तन ऐकलं ना, आजचं कीर्तन आपल्या सप्ताहाचं सार्थक करणारं कीर्तन असेल. फक्त सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. चार व्यापारी होते, चारही फार मोठे उद्योजक होते, तुम्हाला सर्वांना कळलं असं भाषेमध्ये कीर्तन करणार आहे. चौघांनी फार मोठा उद्योग असल्यामुळे त्या उद्योगाचं भांडवल गुंतवणूक करण्यासाठी चारही व्यापाऱ्यांनी 20-20 लाख रुपये सोबत आपल्या सुटकेसमध्ये घेतले, आणि चौघही ते भांडवल गुंतवण्यासाठी एका फार मोठ्या सिटीमध्ये जाऊन आपल्या उद्योगाचं धंद्याचं भांडवल गुंतवणूक करण्यासाठी ती रक्कम सोबत घेतली. 20-20 लाखाची सुटकेस, चौघाजवळ 20-20 लाख रुपये, एकूण मिळून झाले किती लाख बोला बोला 80 लाख. 80 लाख रुपये सुटकेस घेतली, एका गाडीमध्ये ठेवली, आणि चौघही व्यापारी प्रवासाला निघाले. ज्या शहरामध्ये जाऊन त्यांना त्या उद्योगाची भांडवलाची खरेदी करायची होती त्या शहराचं अंतर त्यांच्यापासून बराचसा दूर होता. जात असताना प्रवास करत असताना अचानक सायंकाळची 6-30 वेळ झाली, सूर्यास्त व्हायला लागला, अंधकार पडायला लागला. 80 लाख रुपये गाडीमध्ये, व्यापाऱ्यांना भीती वाटायला लागली. अरे बापरे, रात्रीचा प्रवास करायचा आहे, आपल्याजवळ तर फार मोठी रक्कम आहे, 80 लाख रुपये आपल्या गाडीमध्ये. व्यापाऱ्यांनी विचार केला, आपण रात्रीचा आडरानाने प्रवास करण्यापेक्षा याच रस्त्यावर एखादा जर घर असेल, एखादा जर बंगला असेल, तर त्या ठिकाणी आपण मुक्काम करावा आणि सकाळी उठून आपल्या आपल्या धंद्याला निघून जाऊ. म्हणून ते चारही व्यापारी त्याच वाटेवर एक फार मोठ्या श्रीमंताचा कोट्याधीश व्यक्तीचा फार मोठा बंगला होता, आणि त्या बंगल्याच्या पुढे या व्यापाऱ्यांची गाडी गेली. व्यापारी गाडीतून खाली उतरले, बंगल्याचा मालक गेटवर आला, दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. व्यापारी त्या बंगल्याच्या मालकाला सांगतात, मालक आम्ही असे असे व्यापारी आहोत, आम्हाला असा असा आमच्या धंद्यासाठी उद्योगासाठी भांडवलाची गुंतवणूक करण्यासाठी आम्ही या या शहरामध्ये जात आहोत, पण जाता जाता आमच्यासोबत 80 लाख रुपयाची रक्कम आहे. जाता जाता प्रवासात रात्र व्हायची वेळ झालेली आहे. आजच्या दिवसासाठी आम्हाला आजच्या 3-4 वाजेपर्यंत म्हणा आम्हाला तुमच्या बंगल्यामध्ये मुक्काम करण्यासाठी जागा मिळेल का? महाराज, ज्याचा बंगला होता तोही फार कोट्याधीश होता, त्यालाही 2 मुलं होती सर. त्याने म्हटला, चालेल, काही हरकत नाही, तुम्ही आजची रात्र माझ्या बंगल्यामध्ये आराम करू शकता. त्या व्यापाऱ्यांची गाडी बंगल्याच्या गेटच्या मध्ये गेली, बंगल्यामध्ये त्यांनी पार्क गाडी केली. चारही व्यापारी गाडीच्या खाली उतरले, 80 लाख रुपयाची सुटकेस गाडीतून काढली. त्या बंगल्याच्या मालकाचे 2 मुलं ज्या रूममध्ये झोपत होते त्या रूमचा दरवाजा काढला. त्या व्यापाऱ्यांना त्याच रूममध्ये आराम करण्यासाठी व्यवस्था केली. त्यांनी 80 लाख रुपयाची सुटकेस दत्ता महाराज रूममध्ये ठेवली. 2 कॉटवर चौघही व्यापारी झोपले, आणि व्यापारी झोपून तो बंगल्याचा मालक त्यांना आराम करायला लावून त्या रूमच्या बाहेर आला आणि पुढे सांगतो, दादा
त्या बंगल्याच्या मालकाच्या मनामध्ये त्याची नीतिमत्ता बदलली. अरे बापरे, यांच्या सुटकेसमध्ये 80 लाख रुपये आहेत. या चौघांचाही जर आपण काटा काढला ना, नक्कीच 80 लाख रुपये आपल्यासारखे आपल्याला मिळतील, अशी त्याची नीतिमत्ता बदलली. नीतिमत्ता बदलली मी सांगेन दादा तुम्हाला, जोपर्यंत या देशामध्ये, या भारत देशामध्ये श्रीमंत लोक व्यक्तींचा विलास थांबत नाही ना, लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत या भारत देशामध्ये श्रीमंत व्यक्तींचा विलास थांबत नाही, श्रीमंत व्यक्तींची आशा थांबत नाही, तोपर्यंत गरीब माणसांनी श्रीमंत होण्याचं स्वप्नच पाहिजे नाही. विठाला 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 विठाला. याची नीतिमत्ता बदलली. नीतिमत्ता बदलल्याबरोबर त्याच्या नोकराला, 4 नोकरदारांना बोलवून घेतलं. हाताखाली गडी काम करणारे नोकर त्यांना बोलवून घेतले. अरे त्यांनी सांगितलं, अरे आपल्याकडे 4 व्यापारी आलेत मुक्कामासाठी, त्यांच्याकडे 80 लाख रुपयाची रक्कम आहे आणि त्यांचा काटा काढल्यानंतर 80 लाख रुपये आपल्याला प्राप्त होणार आहेत, ते आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यासाठी त्यांचा आपल्याला व्यवस्थित काटा काढावा लागेल. ते आता त्या रूममध्ये आराम करत आहे. या बंगल्याच्या मालकाचे दोन्ही चिरंजीव, दोन्ही मुलं शेतामध्ये उसाला पाणी देण्यासाठी गेली होती. दत्ता महाराज यांनी व्यापाऱ्यासोबत इकडे कट रचला. बंगल्याच्या मालकाने नोकरांना बोलून घेतलं. पहाटे 4चा टाईम ठरला, 4 वाजता सर्वांनी त्या खोलीवर हल्ला करायचा, 4 व्यापाऱ्यांचा काटा काढायचा, 80 लाख रुपयाची सुटकेस तिथून पळवायची, असा त्यांनी यथोचित कार्यक्रम, नियोजनबद्ध कार्यक्रम आखला. महाराज पण नियतीला काही गोष्टी मान्य नसतात. नियतीच्या पुढं कुणाचंच काही चलत नाही. पाहता 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 3 वाजले. 3 वाजता याचे शेतामध्ये गेलेले 2 मुलं उसाचे दारे धरून घरी आले आणि त्यांनी त्यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला. दरवाजा ठोठावला तर ते व्यापारी उठले. त्या मुलांनी म्हटले, कोण आपण? त्या व्यापाऱ्यांनी परिचय सांगितला. तुमच्याच वडिलांनी आम्हाला आजच्या रात्रीच्या दिवशी या ठिकाणी प्रवासात असताना आम्हाला मुक्काम करण्यासाठी वास्तव्यास जागा दिली. आम्ही असे असे व्यापारी आहोत, आम्हाला या शहरामध्ये जाऊन आमच्या धंद्यासाठी आम्हाला गुंतवणूक करायची आहे, त्यासाठी आम्ही थांबलो होतो. पाहता पाहता 3:15 वाजले. 3:15 वाजले व्यापाऱ्यांनी घड्याळ्याकडे पाहिलं. घड्याळ्याकडे पाहिल्यानंतर 3:15 वाजलेले त्यांना दिसले. त्यांनी ती 80 लाखाची सुटकेस उचलली, त्यांच्या गाडीत टाकली आणि 4वे व्यापारी गाडीमध्ये बसले आणि त्या मुलांना म्हणले, आता दादा आम्ही जातो रे, आता काही नाही, आम्हाला सकाळी सकाळी प्रवास करायला काहीच अडचण नाही. 4वे व्यापारी गाडीत बसले. गाडीमध्ये बसवून त्यांनी ती 80 लाखाची सुटकेस घेऊन निघून गेले. ज्या ठिकाणी व्यापारी झोपले होते त्याच ठिकाणी या बंगल्याच्या मालकाचे दोनही चिरंजीव त्याच कॉटवर येऊन झोपले. पहाटे 4 वाजता त्या बंगल्याचा मालक, हाताखालचे 4 नोकर त्या रूममध्ये आले. दोन्ही मुलं तोंडावर पांघरून घेऊन झोपले होते. नोकरांच्या हातामध्ये मोठमोठे धोंडे होते, दगड होते. त्यांनी ते व्यापारीच आहेत म्हणून त्या कॉटवर झोपलेल्या व्यक्तींच्या डोक्यामध्ये धोंडे टाकली. महाराज दोन्हीला, दोन्ही जाग्यावर गतप्राण झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडली माणसं ती. बंगल्याचा मालक येऊन पाहतो तर म्हणला, तर काही अडचण नाही, आपण व्यापाऱ्यांचा काटा काढला आहे. पण थोड्या वेळानं तोच बंगल्याचा मालक त्या पलंगावर झोपलेल्या व्यक्तींच्या तोंडावरचा कपडा बाजूला सारून पाहतो तर काय, स्वतःची दोन्हीला, दोन्ही मुलं जाग्यावर रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण झालेल्या अवस्थेत पाहिली आणि मोठमोठ्याने रडायला लागला. काय माझं कर्म चुकलं असेल रे देवा, काय माझं चुकलंय, कुणाचं काय वाईट केलंय मी, असा रडत 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 दत्ता महाराज तो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पैठणला गेला आणि पैठणच्या एकनाथ महाराजांना प्रश्न विचारू लागला. नाथ महाराज, केले कर्म झाले भोगा
कर्म झाले तेचे भोगाले उपजले मेले ऐसे किती। नाथ महाराजांनी त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं, अरे राजा तुझ्या जर नियतीमध्ये बदल झाला नसता ना तू त्या चार व्यापाऱ्यांचा काटा काढण्याची फक्त नियत मनामध्ये आणलास, फक्त खोटेपणा तुझ्या मनामध्ये आला तर तुला तुझ्या दोन मुलाला गमवावं लागलं। विचार कर राजा, विचार कर, तू करत असताना कर्म वाईट होणार याच्या अगोदर तुझ्या मनामध्ये त्या कर्माविषयी वाईट विचार आला तर तुला या फळाला सामोरं जावं लागलं। मग करताना कर्म चांगलं करा, करताना नक्कीच कर्म चांगलं करा, कुणाचंच वाईट चिंतन करू नका। शेजाऱ्याने फार मोठा बंगला बांधलाय, बांधू द्या, त्याच्यासारखा आपण बांधण्याचा प्रयत्न करा। दुसऱ्याच्या शेतामध्ये बोरला पाणी लागलं, त्याच्या बोरला 4 इंची पाणी लागलं विश्वनाथ दादा म्हणून त्या पाणी लागल्यावर जळू नका रे। तुम्ही पाडा, तुम्ही पॉइंट घ्या, तुम्ही बोर भरपूर पाडा आणि बोरला तुमच्याही पाणी लागावा का? मग त्याच्या पॉईंटवर जाणून बुजून त्याचा जिथून पॉईंट गेलाय त्याच पॉईंटवर आपण बोरची मशीन आणायची, आपणही बोर घ्यायचा आणि आपल्या त्या पॉईंटवर बोर पाडून त्याच्या बोरचं पाणी बंद करायचं। हे कर्म चांगलं नाही, म्हणून करत असताना वाईट कर्म कुणाचं करू नका, लक्षात ठेवा, याद राखा। भला किसी का कर न सको तो भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते थे तुम काटे बन कर मत रहना। पुष्प नहीं बन सकते थे तुम काटे बन कर मत रहना। भला किसी का मत करना, ताली बजवा सर्वजन। काटे बन कर मत रहना। पुष्प बनाए काटे बन कर मत रहना। बनना सबको भगवान मगर तू बनना सबको भगवान मगर तुम कम से कम इंसान बनो ना कभी है वान बनो तू ना कभी ते तार बनो ना कभी है
बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। शाबाश शाबाश शाबाश। अरे तुम्हाला कुणाचं तुमच्या जीवनामध्ये चांगलं करता येत असलं तर चांगलं करा, निदान वाईट तरी करू नका, वाईट तरी करू नका। याद राखा, तुम्हाला एखाद्याला संपवायचा तुम्ही विचार करताय ना, एखाद्याला अडचणीत आणायचा विचार करताय ना तुम्ही, तुम्ही एखाद्याला संपवण्याचा ना अडचणीत आणण्याच्या अगोदर तुम्ही संपलेले असाल, दुसऱ्याला अडचणीला आणण्याच्या अगोदर तुम्ही अडचणीत आलेले असाल याचं जरा भान ठेवा। एखाद्याचं तोंड काळं करायचं आहे ना तुम्हाला, अरे पण त्याचं तोंड काळं करायला निघालेत ना तुम्ही, पण याचाही विचार करा, त्याचं तोंड काळं करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे हात काळे करावे लागतील। विठ्ठला म्हणून करत असताना कर्म चांगलं करा, कर्म इतकं बलवत्तर आहे गळा, इतकं कर्म बलवत्तर आहे, इतकं कर्म बलवत्तर आहे, हे तुम्हा आम्हाला चुकणारं कर्म नाही। जे कर्म करताल तसंच तुम्हाला फल प्राप्ती त्या कर्माची झाल्याशिवाय। म्हणे कर्म रेखा न चुके ब्रह्मादिका, असे येते न चुके ब्रह्मादिका। अरे कर्म इतकं बलवत्तर आहे, कर्म इतकं बलवत्तर आहे, तुम्ही आम्ही सामान्य जीव आहेत, कर्म करताना थोडा विचार करत जा, कर्म तुम्हाला तर चुकणारच नाही, तुम्हाला चुकणार नाही, कर्म देवाला सुद्धा चुकलं नाही। अरे नव्हे नव्हे, कर्म देवाला तर चुकलंच नाही पण देवाच्या बापाला सुद्धा कर्म। कर्मे दशरथ योगे कर्मे राम वनवासा, कर्मे दशरथ योगे कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे रावण चयो पावला, वियोग घडला सीता देवे परियस गवार सदर, परियस गवार सदर, वियोग घडला सीता देवे, वियोग घडला सीता देवे ला।
समय श्री राम वनवासा गेला कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवी। अरे कर्म तुम्हाला आम्हाला चुकलं नाही, कर्म देवाला चुकलं नाही, कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही। देवाला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला ना, त्याच्या पाठीमागं दुसरं काय ऐका, कर्मच आहे। नव्हे नव्हे, देवाच्या बापाला सुद्धा 4 मुलं पोटी असून दत्ता महाराज पुत्र 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 करून देहत्याग प्राणत्याग करावा लागला, याच्याही पाठीमागं कर्मच आहे ना। कर्मच झालं ना त्याच्या जीवनामध्ये, त्यांच्या हाताने वाईटच कर्म घडलं ना। फार रामायणामधला सुंदर प्रसंग आहे। दशरथ राजा महालामध्ये बंदिस्त वातावरणामध्ये बंदिस्त रूममध्ये बंदिस्त हॉलमध्ये कौसल्या माता आणि दशरथ राजा कौसल्याच्या मांडीवर डोकं टेकून एका भिंतीकडे पाहत होते। त्या भिंतीवर त्या राजा दशरथाला चित्र दिसायला लागलं। चित्र असं दिसायला लागलंय, दशरथ राजा तारुण्य अवस्थेमध्ये, राजसत्ता हातामध्ये आहे, सैन्य भरपूर हाताखाली आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, तारुण्य अवस्थेतली उर्मी गर्मी शरीरामध्ये आहे, असा चित्रपट त्या राजा दशरथाला त्या भिंतीच्या चित्रावर दिसायला लागलाय। आणि त्या उदोन्मत्त अवस्थेमध्ये राजा दशरथ शिकारीसाठी निघतोय, बाण सोबत घेतलेला आहे राजा दशरथामध्ये, जंगलामध्ये राजा दशरथ निघालेला आहे। आणि सगळं चित्र त्याला त्या भिंतीवर दिसतंय। आणि ते राजा दशरथ कौशल्येला सांगतात, कौशल्ये ते पहा ग, मला त्या भिंतीवर चित्र दिसतंय, मी बाण घेतलाय ग कौशल्ये, मी शिकारीसाठी जंगलात जातोय कौशल्ये, जंगलामध्ये जातोय कौशल्ये, एका सरोवराच्या काठी झाड आहे ग कौशल्ये, आणि त्या झाडावर मी सरसर 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 दुपारी 11 वाजता चाललोय ग कौशल्ये। कोण कोणाला सांगते? दशरथ राजा दशरथ कोणाला सांगतात? कौशल्य मातेला सांगतात। आणि दिवसभरामध्ये मी कोणीतरी सावज येईल, कोणीतरी प्राणी येईल, कोणीतरी माझ्या जीवनामध्ये शिकार मला मिळेल म्हणून मी त्या शिकाराची सावजाची वाट पाहत त्या सरोवराच्या काठी असलेल्या झाडावर बसलोय कौशल्ये। हे सगळं मला चित्रात दिसतंय का त्या कौशल्ये? पाहता 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 सायंकाळ झाली गे कौशल्ये, कोणीच प्राणी आलं नाही, कोणीच सावज आलं नाही त्या सरोवराच्या काठी कौशल्ये, चांगला अंधकार पडलाय कौशल्ये, हे सगळं मला त्या चित्रामध्ये दिसतंय कौशल्ये। पण चांगला अंधकार पडली, झावळ पडल्याच्या अवस्थेमध्ये त्या सरोवरात मधून एक बुडबुड 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 आवाज माझ्या कानापर्यंत आला ग कौशल्ये, मला नक्कीच भास झाला कौशल्ये, कोणीतरी प्राणी कोणीतरी सावज पाण्याच्या तहानेने व्याकुळ झाला असेल आणि पाण्याची तहान भागवण्यासाठी ते पाणी पिण्यासाठी त्या सरोवरामध्ये आला असेल, नक्कीच कोणता तरी प्राणी असेल म्हणून मी माझ्या भात्यातला बाण काढला कौशल्ये, लावलाय कौशल्ये, हे सगळं मला चित्रात दिसतंय ग कौशल्ये। आणि त्या आवाजाच्या दिशेने मी बाण सोडलाय कौशल्ये, आवाजाच्या दिशेने बाण सोडला, पाहता 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 बाण गेला आणि तिथे जो कोणी असल तिथे त्याला जाऊन तो बाण भिडला कौशल्ये। मी झाडाहून झरझर झरझर खाली उतरलोय कौशल्ये, खाली उतरून सरोवराकडे जातोय कौशल्ये, सरोवराच्या काठी एक निष्पाप बालक, एक निष्पाप प्राणी रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडला होता ग कौशल्ये। फार जुन्या काळामध्ये एक आपल्याला कविता होती सर, शर आला तो धावून आला काल, विवळला श्रावण बाल, आनाया निर्मळ वारी मी आलो या का सारी, घेवोनी लगबग झारी तो परत फिरे तो तुमचा शर आला।
कसा उरात ऋतुनी बसला शर आला तो धावुनी आला काल विवळला श्रावण बाळ पाहिलं कौशल्य एक बालक रक्ताच्या थारोळ्यात विवळत पडलं होतं त्या बालकाने मला ओळखलंय ग कौशल्य त्यानं मला ओळखलं ते बालक म्हणतंय राजा तुम्ही या नगरीचे राजा आहात महाराज आहात तुम्ही माझ्यावर बाणाचं विंधान केलंय ना ते काही जाणीवपूर्वक केलेलं नाही राजा महाराज तुम्ही जाणीवपूर्वक केलेलं नाही तुम्हाला कुणीतरी प्राणी असेल असा भास झाला आणि तुम्ही त्या शिकारीच्या सावजाच्या पोटी तुम्ही माझ्या दिशेने बाण सोडला तो बाण माझ्या हृदयाला येऊन भिडला पण आता जे झालंय ते झालंय महाराज झालंय ते झालंय मी या जंगलामध्ये माझ्या अंध आई पित्यांना घेऊन मी चारधाम यात्रा करण्यासाठी कावडीने निघालतो महाराज पण रात्रीची वेळ सायंकाळची वेळ झाल्यानंतर माझ्या अंध माता पित्यांना तहान लागलेली आहे तहानीने व्याकुळ माझे झालेले आहेत आई वडील जाता जाता माझी शेवटची इच्छा आहे महाराज ही पाण्याची झारी घ्या आणि माझ्या अंध माता पित्यांना नेऊन तेवढं पाणी पाजा इतकं त्या श्रावण बाळानं बोलला विश्वनाथ दादा आणि स्वतःचा प्राण त्याग केला काय अवस्था होत असेल तिकडे त्याच्या आई वडिलाची अंध माता पिता आहेत महाराज श्रावण बाळ कसा येत नाही म्हणून अंध माता पिता त्या जंगलामध्ये त्याच्या श्रावणाच्या नावाचा टाहो करतात श्रावणा 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 सारखा त्याच्या नावाचा जप त्याचे आई वडील करतात पाहता पाहता राजा दशरथ पाण्याची झारी घेऊन श्रावणाच्या आई वडिलांकडे जातो पाहता पाहता जवळ जातो जवळ गेल्यानंतर काय बोलावं त्याच्या अंध माता पित्यांना आपण काय म्हणून तोंड दाखवावं तुमचा एकुलता एक मुलगा माझ्या बाणाने प्राणत्याग झालाय असं सांगावं किती मोठं पाप माझ्या शिरावर बसलंय राजा दशरथ विचार करतोय राजा दशरथ विचार करतोय पण राजाची काही हिंमत त्याच्या आई वडिलांना बोलण्याची होत नव्हती पण अंध माणसांना काही काही इंद्रिय फार तेज असतं सर जे डोळ्यानं भीतांद्रे असतात त्या डोळ्याच्या इंद्रियाची ताकद त्यांची कानामध्ये गेलेली असते आणि जे बहिरे असतात त्यांना दूरवरच दिसत असतं विठ्ठला विठ्ठला श्रावण आपल्या दशरथ राजांच्या पावलाचा जवळजवळ जवळजवळ जात असताना श्रावण बाळाच्या अंध आई वडिलांना त्यांच्या पावलाचा आवाज येत होता कोण आहे श्रावणा तू आलास राजा दशरथ शांत बसतोय का श्रावणा का बोलत नाहीस रे तू काही आमचं चुकलं कार्य श्रावणा तुला आम्ही फार कष्ट दिलं कार्य श्रावणा अशा जंगलामध्ये आम्हाला तहान लागली म्हणून तुला पाण्यासाठी भटकत फिरावं लागलं कार्य श्रावणा का बोलत नाहीस आमचा राग आलाय का श्रावणा तुला बोल श्रावणा बोल श्रावणा बोल श्रावणा राजा दशरथाने ती पाण्याची झारी त्यांच्या हातात दिली पाणी प्यायला त्याचे अंध माता पिता तयार होत नाहीत श्रावणा तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही श्रावणा तू आम्हाला बोलावं लागेल तू आमच्यावर रागावला का रे श्रावणा ना आईला जाणं राजाला बोलतो खाऊ लागलं त्यावेळेस राजा दशरथ म्हणतो बाबाजी माताजी मी तुमचा श्रावण बाळ नाही हो तुमचा एकुलता एक श्रावण बाळ माझ्या बाणाच्या विंधानाने गतप्राण झालाय तो मरण पावलाय हा शब्द अंध माता पित्याने ऐकल्याबरोबर श्रावण बाळाच्या आई वडिलांनी त्याला तळतळाटून दिलेला शाप अरे राजा तू जरी या नगरीचा राजा असशील ना तुला किती चारही मुले असले तरी जरी आज आमचा एकुलता एक श्रावण बाळ आम्हाला सोडून गेलाय ना आणि त्याच्या वियोगानं आम्हाला मरावं लागतंय ना तसंच तुलाही चार मुलं असूनही अंतकाळाच्या वेळेला तुझ्याजवळ एकही मुलगा राहणार नाही आणि पुत्र 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 म्हणून तुला प्राण त्याग करावा लागेल चौग पुत्र होता
सौगे पुत्र राया दशरथा अंतकाळी एकही नव्हता. कशासाठी सांगतोय मी सगळं? कर्म. कशासाठी सांगतोय? बोला ना, बोला ना. मीच काही एकट्यानं गुत्त घेतलं नाही, सर्वांनी बोला. कर्मासाठी सांगतोय, कर्मासाठी. मग करत असताना कर्म चांगलं करायचं. अरे देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही, परमार्थाचा दृष्टांत दिला, व्यवहाराचा दिला, आणि एक संसारातला दृष्टांत देतो ना अभंग करतो. कर्म कसं करावं माणसाने? कुणाचं वाईट चिंतन कधीच करायचं नाही, आणि जितकं कर्म चांगलं करताल ना तितकंच तुम्हाला त्या कर्माचं फळही चांगलं मिळणार आहे. नवीन लग्न झालं, नवीन लग्न झाल्यानंतर दादा सुनबाई घरात नांदायला आली. एकुलता एक मुलगा होता. माय मराठी चॅनल, माय मराठी चॅनल. एकुलता एक मुलगा होतास, फार मोठ्या नोकरीला लागला. वडील तर त्याच्या जीवनामध्ये राहिले नव्हते, एकुलती एक माय राहिली होती. त्या माईची फार अपेक्षा त्या मुलावर होती दादा, इतकी अपेक्षा होती. माझ्या मुलाला नोकरी लागली, मी रोजंदारी करून माझा मुलगा नोकरीला लावलाय. 60-70 हजार महिन्याला पगार माझा मुलगा नोकरीची उचलतोय. त्याचं मला थाटामाटामध्ये लग्न करायचं या भावनेने दत्ता महाराज त्याचं लग्न लावून दिलं हो. आणि ती नवीन सुनबाई घरात आणली. लग्न होऊन 2-3 महिने झालं. 2-3 महिने झाल्यानंतर या नवरा बायकूंचे नखरे चालू झाले, नखरे चालू झाले. खरंच आहे महाराज, संसारिक जीवनच तसं आहे. संसारिक जीवनच सर, केदार सर तसं आहे. पहिल्या वर्षी लग्न झाल्या झाल्या पत्नी पतीचं ऐकते, बरं का? लक्ष द्या. लग्नाच्या पहिल्या वर्षी पत्नी कोणाचं ऐकते? पतीचं. बोला ना, बोला. पतीचं ऐकते. लग्न झाल्यास दुसऱ्या वर्षी पती पत्नीच ऐकतो, पती पत्नीच ऐकतो. आणि लग्न झालेल्या तिसऱ्या वर्षी ह्या दोघांचं अख्खी शेजारी पाजारी ऐकतात. विठ्ठला विठ्ठला संसाराचं चित्रच असं आहे. नवीन सुनबाई घरात आली. सुनबाई 1-2 महिने नांदली, नांदल्या नांदल्या संध्याकाळच्या वेळा एकांतात पतीला म्हटली, मालक तुम्हाला फार मोठी नोकरी आहे. तुमचा माझा संसार सोन्याचा आहे, तुमच्या माझ्या संसारामध्ये कशाचीच कमी नाही, पण मला एका गोष्टीचा त्रास होतोय हो मालक. तुमची जी आपल्या संसारामध्ये आई आहे ना, आई, ती आई घराच्या बाहेर जावी. तुमच्या आईची खटपट माझ्या जीवनामध्ये मला होत नाही, अशी सून मालकाला म्हणती. एका माईचा त्रास त्यांच्या संसारामध्ये होतोय, त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना होतोय. मालक बी नंद्या बैलच होता, गुबू गुबू तिचंच ऐकून चालणार. बर का बेंडाळकर महाराज, असे नंदी बैल गावागावात वाडी वाडी तांड्या तांड्यावर घरोघर आहेत. विठ्ठला विठ्ठला ते म्हटलं मग काय करावं ग? ती म्हटली काय नाही, तुम्ही ज्या गावाला ड्युटीला जाताना त्याच गावाच्या रस्त्यावर आपली शेती आहे, त्या शेतीमध्ये एक आईसाठी कोप बांधा आणि त्या कोपीमध्ये आईची खाट नेऊन टाका आणि त्या खाटेवर त्या आईला ठेवा. आणि मी रोज सकाळी तुम्ही ड्युटीला जात असताना तुमच्याजवळ तुमच्या आईचा डब्बा करून देत जाईन. तुम्ही जाता जाता तुमच्या आईला एका वेळेचा डब्बा देत जा. एका वेळेच्या डब्यामध्येच तिला 2 वेळा जेवत जा म्हणून सांगा. आणि तुम्ही अशी रोज तिची व्यवस्था करत जा, पण तिला आपल्या घरात नको. यानं सगळं ऐकलं नाही, तिच्या मनासारखं ह्यानं केलं. दुसऱ्या दिवशी आईला म्हटलं, आई चल तुझी व्यवस्था शेतामध्ये केलेली आहे, शेतामध्ये एक कोप बांधली, कोपीमध्ये खाट टाकली, खाटेवर म्हातारीला नेऊन ठेवलं. रोज ड्युटीला जाता येता हा मुलगा जाताना तिला डब्बा द्यायचा, तिने व्यवस्थित 2 वेळा जेवण करायचं, यायचं. 1-2 महिन्याचा काळ गेला आणि 2 महिन्यानंतर हीच आणखी परत सुनबाई रात्रीच्या 12 वाजता एकांतामध्ये आपल्या नवऱ्याला म्हणते, मालक अहो किती बेजारी करून घेता हो तुम्ही. तुम्हाला ड्युटीचा ताण, घरचा संसाराचा ताण, आणि त्यातले त्यात तुमच्या आईला नेऊन डब्बा द्यायचा ताणच आहे ना. मग कायमचा ताण तुमच्या जीवनातून मिटवून टाका हा. ते म्हटला मग काय करावं लागेल? ती सुनबाई त्या मालकाला राय देते, मालकाला एक युक्ती सांगते. काही नाही म्हटली, आज रात्री 12 वाजता 5 लिटर रॉकेलचा डब्बा घ्या, एक काडीपिटी घ्या. पुढचा दृष्टांत मांडी घातल्यावर सांगतो.
पुढचं सांगतो पण मांडी घातल्यावर सांगतो. विठाला पाच लिटर रॉकेलचा डब्बा घेतला, एक रुपयाची काळी पिटी घेतली, रात्रीचे 12 वाजले. तो आणि मोटरसायकलवर तो 5 लिटर राखेलचा डब्बा घेतला, काड्याची पिटी घेतली, शेतामध्ये गेला. शेतामध्ये गेल्यानंतर कोपीवर राखेल टाकून द्यायचं, ती काड्याच्या पिटीने कोप पेटवायची, फुकून टाकायची, जाळून टाकायची, म्हातारी आपोआपमध्ये जळून जाईल आणि तुमचाही आयुष्यातला ताण निघून जाईल आणि माझ्याही आयुष्याचं टेन्शन निघून जाईल. असं कोण कोणाला सांगतंय? सुनबाई मालकाला सांगते. यानं तसंच केलं दत्ता महाराज. रात्रीच्या 12 वाजता 5 लिटर रॉकेलचा डबा घेतला, काडीपेटी घेतली, गाडीला वर बसला दादा, केक मारली, शेताकडे गेला. पण सुदैवानं म्हातारीचं नशीब चांगलं होतं. म्हातारी त्या रात्री असंच उन्हाळ्याची गरमी व्हायली म्हणून कोपीमध्ये झोपण्याच्याऐवजी तिनं शेतामध्ये बाज टाकली, शेतामध्ये झोपली, बाजावर झोपीना गेली म्हणून एका आंब्याच्या झाडावर जाऊन बसली. आमावश्याची रात्र होती, आंब्याच्या झाडावर जाऊन म्हातारी बसली. तितक्यात हा मुलगा गाडीवर आला, कोपीवर 5 लिटर रॉकेलचा डब्बा टाकला, काडी पिटीने कोप पेटवली, धडधड 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 जाळ लागला कोपीला, कोपीला जाळ लागला. म्हातारीनं त्या आंब्याच्या झाडाहून त्या प्रकाशात बघितलं तर स्वतःचा एकुलता एक मुलगा मला संपवण्यासाठी कोपीवर रॉकेल टाकून फुकून देण्यासाठी आला. अरे या जगात कोण कुणाचं आहे? ज्या मुलासाठी मी जीव वाटवला, ज्या मुलाला या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस वागवलं, लहानाचं मोठं केलं, रोजंदारी करून शिक्षण शिकून त्याला फार मोठी नोकरी लावली, इतकं आयुष्य ज्याच्यासाठी मी खर्च केलंय, तोच माझ्या जीवावर उठलाय. त्या म्हातारीला काय वाटलं असेल दादा? म्हणून तर जागोजागी आता गाणे निघालेत ना, नाही रे नाही कुणाचे कुणी. या जगामध्ये कोणी कुणाचं नाहीये. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती दासले सग प्राण्या माझे माझे म्हणणे, अंती दासले सग प्राण्या माझे माझे म्हणणे. नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी, तुझे नाही रे कोणी. आरती जासले कला प्राणा माझे माझे मनोनी, आरती जासले कला प्राणा माझे माझे मनोनी. बहीण कुणाची, बाहू कुणाचा, कोण कुणाचे संग सोय रे. बहीण कुणाची, बाहू कुणाचे, कोण कुणाचे संग सोय रे. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे मनोनी. असं कोण म्हणत होती? म्हातारी म्हणत होती. म्हातारी तिला दिसला तिचा मुलगा, मुलगा दिसला आणि तिनं फार स्वतःचा टाहो करून घेतला. मुलगा जाळून निघून गेला. घरी गेल्या गेल्या पत्नीनं मालकाला विचारलं, झालं का मालक काम? तो मालक सांगतो, हो काम पत्ते झालंय. कोप दिली फुकून, मग काय? नाही म्हटली. म्हातारी गेली मग
पण सुदैव चांगला असल्यामुळं अमावश्याची रात्र ती म्हातारी आंब्याच्या झाडावर बसलेली होती. लक्ष देऊन ऐका, दहावी चोरटे एका श्रीमंताच्या घरी डाका करा घालायला गेले होते, चोरी करण्यासाठी गेले होते. तिकडून फार मुद्देमाल दत्ता महाराज त्यांनी गाठोडीत बांधून आणला आणि त्यांच्या वाटण्या करण्यासाठी ते पहाटे 3 वाजता त्याच आंब्याच्या झाडाखाली त्यांनी गाठोडं टाकली. 10-15 जण असल्यामुळं मग त्याचे ते वाटे करायचे होते, त्यांना हिशेब करायचे होते. प्रत्येकाने ते सोन्याचे चांदीचे पैशाचे असे ढिगं घातले. त्या चोरामध्येच वाद लागला. ते म्हटले, पहिला कोण उचलणार? ते चोरटेच म्हणाले, त्याचे ते म्हणायला लागले, मी उचलणार, मी उचलणार, मी उचलणार, तू कामी, तू कामी, तू काम. म्हणजे त्यांच्या तितका गोंधळ लागला. तितक्यात वरून म्हातारी म्हणले, मी उचलणार. चोरटे म्हणले, भूत म्हणून जे चोरटे पळाले पुन्हा नाही तिथं आले. ती म्हातारी झाडाहून खाली उतरली, सगळं ते गठोडं बांधलं, डोक्यावर घेतलं. पहाटे 4 वाजले दादा. स्वतःच्या मुलाच्या घराजवळ आली. दत्ता महाराज, पहाटे 4 वाजले होते. हे इकडं नवरा बायको खुशाल, म्हातारी गेली, म्हातारी गेली. तितक्यात ती इतक्या पहाटे 4-4 वाजता आपल्या दरवाजाचा दरवाजा कोणी ठोठावला म्हणून सुनबाई उठली आणि दरवाजाची कडी काढते. पाहते तर काय, म्हातारी. सुनबाई जागेवर सर पंक्चर झाली ना. मगास नवरा जाऊन तिला फुकून आला, ही तर मेली हिच्या डोक्यावर गोटोडं घेऊन ही दारा. तीन आत्या आत्या तुम्ही कशा? ती म्हणली, माय माय शांत बस, गर्दा करू नको, गर्दा करू नको, शांत बस, शांत बस. ही सून पळत पळत नवऱ्याकडे गेली. नवऱ्याला म्हणली, आहो आहो म्हातारी, म्हातारी. नवऱ्याने उठून बघितलं तर ते जागेवरच वाकडं तिकडे होऊन पडलं. ते म्हणला, माझ्या देखत मी को फुकून दिली आणि हे कशी काय आली? तितक्यात तीच म्हातारी म्हणली, बाबांनो घाबरू नका, मी तुमची आईच आहे, अजिबात चिंता करू नका. तुम्ही जे केलं ते योग्य केलंय, मला थोडं 2 गोष्टी बोलू द्या. त्या म्हातारीनं डोक्यावरचं गटोडं घरात टाकलं, दरवाजा लावून घेतला. ते मुलगा म्हणतो, आई अगं रात्रीच्या 12 वाजताच मी तुझ्या कुपीला आग लावून आलतो. हो ना बाबा, म्हणली, खरं आहे, तू मला फुकून दिलास. मग हो ना, तू फुकून दिल्यानंतर मी धुराधुरानं 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 स्वर्गात गेले. हां बरं, स्वर्गात गेल्यानंतर हां मग तिथं माझे सुनबाईचे आई वडील भेटले. कारण ह्या सुनबाईचे 2 महिन्यांना अगोदरच मायबाप मेलेले होते. आणि मग सुनबाईला लागला पुळका. आत्याबाई, काय म्हणली माझी आई ग? अगं काही नाही, तुझी आई म्हटली, माझी बेबी माझा प्राण त्याग होत असताना बेबीची फार आठवण काढली. बेबी माझ्यापासून फार दूर होती, तिला माझ्याकडे येता आलं नाही, म्हणून त्या तुझ्या आई वडिलांनी मला सांगितलं, तुम्ही परत खाली जा आणि ह्या या ठिकाणी सोन्याचं गाठोडं ठेवलंय, धनाचं गाठोडं ठेवलंय, तेवढं गाठोडं घ्या आणि माझ्या बेबीला नेऊन द्या. आणि आम्हाला बेबीची फार आठवण येते, इतक्या तुझ्या आई वडिलांनी रडू रडू तुझी आठवण गेली का बेबी? बरं आत्याबाई, माझ्या आई वडिलांना भेटण्यासाठी काय करावं लागल? ती म्हटली, म्हातारी म्हटली, दुसरं काय नाही, मला जशी कोप बांधली तशीच शेतात कोप बांधायला. आणि मग पुढं काय नाही, नवऱ्याला 5 लिटर राखेलचा डब्बा घ्यायला लाव, 1 रुपयाची काळी पिटी घे, तू जाऊन कोपीमध्ये बस, नवऱ्याला बाहेरून राखेल टाकायला, कोप पेटवायला, धुराधुरानं स्वर्गात जायचं आणि आई वडिलाला गप्पा मारायच्या. महाराजी खरं चेडंबा होतो हो, काय पाहता माझ्याकडं, ही खरं चेडी जात होती. तिनं म्हणली, मालक कोप आजचे आज बांधा. कोप बांधा, त्यानं कोप बांधली. ही सून कोपीत जाऊन बसली. रात्रीचा 12 वाजता रॉकेलचा डब्बा कोपीवर टाकला, पेटून दिली. सून धुराधुरानं जे स्वर्गात गेली, अजून नाही आली. विठाला विठाला म्हणून करत असताना कर्म चांगलं करा. दुसऱ्याचं वाईट कर्म करण्याच्या भानगडीत पडू नका. आणि अभंगच आहे, कार्यकारण संबंध सांगणारा. चांगलं कर्म असेल तर त्याचं फळही चांगलं असेल, आणि कर्म जर वाईट असेल तर त्याचं फळही वाईट असेल. मग या ठिकाणी काही गोष्टींचं बीज शुद्ध असतं सर,
पण त्याच्यापासून निघणार फळ अशुद्ध असत. काही गोष्टींचं बीजही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. काही गोष्टींचं बीजही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. आणि काही गोष्टींचं बीज अशुद्ध आहे मात्र फळ शुद्ध आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अशा शुद्ध बीजाचा कार्य कारण संबंध सांगणारा सेवेकरता घेतलेल्या अभंगाचा पहिला छंद. बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मी मगाच बोलता बोलता सांगून गेलो काही काही ठिकाणचं काही काही वेळी बीज अशुद्ध असत फळ मात्र शुद्ध असत. कोण आहे दृष्टांत सांगितले जातो. हिरण्यकश्यपू नावाचं बीज अशुद्ध आहे आणि त्याच्याच पोटी भक्त प्रल्हाद रूपी नावाचं बीज शुद्ध आहे शुद्ध आहे. अरे त्या हिरण्यकशिपूचं ब्रीद होत नावन घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. अरे ज्याच्या राज्यामध्ये देवाचं नाव घेणाऱ्याला दंड होती शिक्षा होती सजा होती अशा अशुद्ध बीजाच्या पोटी सुद्धा भक्त प्रल्हाद रूपी बीज शुद्ध प्रगट झालं. काय काय ठिकाणी बीजही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. रावण रूपी बीज अशुद्ध आहे आणि त्याच्या पोटी जन्माला येणारी टोटल संतती 1,00,000 मुलं अशुद्धच आहे. त्याची पराक्रम भरपूर असतील हो. रावणाला 1,00,000 मुलं होती. आपण रोजच कथा ऐकतो त्या रावणाच्या मुलाच्या. थोरल्या मुलाचं नाव इंद्रजित होतं. इंद्रजित इंद्रजित नाव का ठेवलं. अरे 14 वेळा इंद्रावर ज्यानं स्वारी करून इंद्रावर विजय प्राप्त केला होता म्हणून त्याचं नाव इंद्रजित ठेवलं होतं. त्याचंच पहिलं नाव मेघनाद होतं. मेघनाद त्याचा जन्म जेव्हा झाला ना तेव्हा मेघासारखा गडगडाट आवाज झाला होता म्हणून त्याचं नाव दादा मेघनाद ठेवला त्याला होतं. त्यानं त्याच्या मुलाची नावं ठेवली होती पराक्रमाने ठेवली होती. तुम्ही आम्ही नावं ठेवतो
पण त्याच्या मागं पराक्रम काहीच नसतो, त्याच्या पाठीमागं काहीच कारण नसतं. नाव हो काय? प्रकाश. देऊळवाडीतले सोडून बरं का आमच्या इकडे. नाव प्रकाश, पण दिवसानाही चालताना ठेसा खात चालतो. काय त्या नावाचा उपयोग? नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. काय त्या नावाचा उपयोग आहे? महिला मंडळीमध्ये सुद्धा तसंच आहे. नाव गंगाबाई, प्यायला घरात पाणी नाही. काय त्या नावाचं आहे? नाव सोनूबाई, हातात कतलचाही वाळा नाही. नाव शांताबाई, इथली सोडून इथली सोडून, रोज एक जणी सोबत तरी, भांडल्याशिवाय करमतच नाही. काय त्या नावाचा उपयोग आहे? रावणाने नावं ठेवली दादा, पण त्या पराक्रमाने नावं ठेवली. 1,00,000 मुलं होती, सांगण्याचं तात्पर्य 1,00,000 जरी मुलं असली पण त्या रावणाच्या पोटी जन्मणारं फल अशुद्ध आहे, अशुद्ध आहे, अशुद्ध आहे. काय काय ठिकाणी फळ गळ बीज शुद्ध आहे, फळ मात्र अशुद्ध आहे. कोणतं बीज शुद्ध आहे? जे आपण भागवत कथेमध्ये कथा ऐकतोय आपण, भगवान श्रीकृष्ण रूपी बीज शुद्ध आहे, यदुकुल वंश शुद्ध आहे. पण त्यांच्या पोटी निघणारा यादव कुलवंश, त्यांच्या पोटी निघणारे पुत्ररत्न, त्यांच्या पोटी निघणारे सगळं यादव सैन्य हे मात्र अशुद्ध आहे, अशुद्ध आहे, अशुद्ध आहे. म्हणून तर स्वतः भगवान श्रीकृष्णांना स्वतःच्या कुळाचा स्वतः नायनाट करावा लागला. याचं कारण काय? निघणारी संतती अशुद्ध आहे, निघणारं फळ अशुद्ध आहे, पण सगळा नायनाट करता 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 एक फळ शिल्लकच राहिलं, ते म्हणजे लालू प्रसाद यादव. लालू प्रसाद यादव नावाचं फल शिल्लकच राहिलं, कारण ते भगवान श्रीकृष्णाच्याच काळातलं आहे. विठ्ठला आणि काही ठिकाणी बीजही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. संत कबीर महाराज रूपी बीजही शुद्ध आहे आणि संत कमाल महाराज रूपी त्यांचं फळही शुद्ध आहे. कारण महाराज कबीर महाराजांची अवस्था, कबीर महाराजांचा विचार जर आपण केला तर त्यांच्या घरी एका वेळाचं जेवण करण्यापुरतं सुद्धा राशन नव्हतं हो सर त्यांच्या घरी. ज्ञानोबरायांची सर्व संतांची दिंडी निघाली, कबीर महाराजांच्या गावाच्या अलीकडील 40 किलोमीटर अंतरावर दिंडी थांबली. कबीर संत ज्ञानेश्वर महाराजांनी चोपदाराला निरोप दिला, अरे जा उद्या कबीर महाराजाकडे जा, 50-60 वारकऱ्यांची दिंडी त्यांच्याकडे उद्या जेवायला भोजनासाठी येणार आहे असं त्यांना निरोप दे. माऊलींचा चोपदार कबीर महाराजांकडे गेला, कबीर महाराजांना दरवाजात गेला आणि दरवाजात जाऊन कबीर महाराज तुम्हीच का? कबीर महाराज म्हणले हो मीच आहे. माऊलींचा निरोप आहे, उद्या तुमच्याकडे 50 वारकऱ्यांची दिंडी दुपारी भोजनासाठी येणार आहे. कबीर महाराज म्हणले ठीक आहे, काही अडचण नाही. चोपदार निरोप सांगून वापस गेला. कमाल नावाचा त्यांचा मुलगा थोड्या वेळाने घरी आला तर कबीर महाराज चौकटीवर हात टेकून बारीक चेहरा करून बसले होते. कमाल महाराजांनी कबीर महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, बाबा काय झालं, बारीक तोंड केलंय तुम्ही? कबीर महाराज काहीच बोलत नाहीत. बाबा तुमच्यावर काही संकट आलंय का? कबीर महाराज म्हणतात, बाळा अरे माझ्यावर संकट नाही पण धर्म संकट आलंय. उद्या माऊलींची 50 वारकऱ्यासहित दिंडी आपल्याकडे भोजन करण्यासाठी दुपारी येणार आहे आणि आत्ता संध्याकाळच्या जेवणाचं आपल्या घरामध्ये आपल्या जेवणाचं आपण एकजण तृप्त होताल इतक्याही जेवणाचं आपल्या घरामध्ये राशन नाही. उद्या 50 वारकरी जीव घालायचे कसे? त्यावेळेस कमाल नावाचा पुत्र काय बोलतो ऐका दादा. कमाल म्हणतो, बाबा नका चिंता करू तुम्ही, अरे वारकरी आपल्या घरी जेवायला येत आहेत ना, येऊ द्या, मी चोरी करीन, चोरी करून राशन घरी आणीन पण वारकऱ्यांना जीव घालीन. विठ्ठला विठ्ठला तेच कमाल महाराज म्हणतात, संताची पायी, संताची पायी करता चली रे, संताची पायी करता वे चली. शाबास, टाळ वाजवा. संताची पायी करता रे शरीर
संताची ये पाई खरकर शरीर कमालाने वाह 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 कमालाने ओ कमालाने संताचे पायी खर्चावे शरीर सांगतसे कबीर कमालाशी कमालाने शिर खांडुनिया दिले. अरे दुसऱ्या दिवशी आपल्या घरी वारकरी जेवायला येणार आहेत म्हटल्याबरोबर रात्रीच्या 12 वाजता एका गावातल्या मोठ्या दुकानदाराचं दुकान कमाल महाराजांनी फोडलं आणि कमाल महाराजांनी ते राशन आणून स्वतःच्या घरी टाकलं. पुढची कथा ऐका, पुढची कथा ऐका. अरे एखादा चोरी करणारा चोर किती इमानदार असतो हे कमाल महाराजांकडून शिकावं. स्वतः चोरी केली, दुकान फोडलं, घरात राशन आणून टाकलं आणि बाबा मी जातो आता त्या दुकानदाराकडे, ते दुकानदार दुकानाच्या बाहेर खाटेवर झोपलाय, मी त्या दुकानदाराला उठवतो बाबा आणि सांगतो दादा मी तुमच्या दुकानातल्या मालाची चोरी केली. कोणही वास स्वतः कमाल महाराज गेले त्या दुकानदाराला बाजीवर झोपलेलं खटखट वाजून उचललं, ओ दादा उठा मी तुमच्या दुकानाची चोरी आणि चोरी केली म्हटल्यानंतर कुणी मोकळं सोडेल का. त्या दुकानदारानं कमाल महाराजाचं शिर धरलं, पळत पळत कबीर महाराज आले, कबीर महाराजांनी पाये धरले, दोघांची ओढावोडी चालू झाली, ओढावोडी चालू झाली, ओढावोडी चालू झाली. दोन्हीच्या वादामध्ये स्वतःचं शिर खाणलं आणि वडिलांजवळ दिलं. वडिलांनी कबीर महाराजांनी स्वतःचं शिर नेलं आणि एका दोरडीखाली नेऊन झाकून ठेवलं घरात. दुसऱ्या दिवशी 50 वारकऱ्यांची दिंडी जेवणासाठी कबीर महाराजांच्या घरी आली. काय ते आईचं हृदय असेल पहा. एकुलता एक कमाल नावाचा मुलगा ज्याच्या जीवनातून गतप्राण झालाय, ज्याच्या जीवनातून कायमचा निघून गेलाय, ते आई स्वतः वारकऱ्यांना जेवण करून जीव घालील का. सध्याच्या काळातली कोणती बाई असं करील का. शक्यच नाही, शक्य नाही ते. पण काय ती माता माऊली भारदर असेल गड्या. 50 वारकऱ्यांची दिंडी आली, तिनं आनंदाने स्वयंपाक केला, किंचितही तिच्या चेहऱ्यावर भाव नव्हता की आपला एकुलता एक मुलगा आपल्या जीवनातून निघून गेलाय. कबीर महाराजांच्या सुद्धा चेहऱ्यावर भाव नव्हता आणि त्यांच्या आईच्या सुद्धा चेहऱ्यावर भाव नव्हता त्या कमाल महाराजांच्या. 50 लोकांची दिंडी बसली जेवायला, जेवण झालं, जेवण झाल्यानंतर माऊलींनी विचारलं अरे कबीर महाराज तुमचा मुलगा कुठे आहे. त्यावेळेस मात्र कमाल महाराजांच्या आईला अश्रू अनावर झाले आणि धडधडा ठसाढसा ती रडायला लागली आणि कबीर महाराजांच्या सुद्धा अंतकरणाचा पाझर फुटला. माऊली झालेला सर्व प्रकार माऊलींपुढं सांगितला, ते शिर काढलं, माऊलींनी स्वतः धडावर नेलं आणि कबीर महाराज कमाल महाराजांना जिवंत केलं. यालाच म्हणतात कबीर महाराज रूपी बीज शुद्ध आहे आणि संत कमाल महाराज रूपी फळ सुद्धा शुद्ध आहे. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. नुसतं फळ शुद्ध नाही, ते रसाळ आहे आणि ते खायला गेल्यानंतर त्याचा अनुभव त्याचा स्वभावही गोड आहे. चार प्रकारचं बीज सांगितलंय आणि चार प्रकारचे फळ सांगितलेत महाराज. यज्ञ नावाचं बीज आहे त्यालाही फळ आहे, विधी नावाचं बीज आहे त्यालाही फळ आहे, कर्म नावाचं बीज आहे त्यालाही फळ आहे आणि नाम नावाचं बीज आहे त्यालाही फळ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला
गावाचं बीज आहे दादा, त्यालाही फळ आहे. पहिल्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये त्रेतायाम यजतो मख आहे. शास्त्रकार सांगतात कृतये ध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मख आहे. द्वापारे परिचर्यानाम कलौत धारी कीर्तनात. कृतयुगामध्ये देवप्राप्ती जर प्राप्त करायची असेल तर देवाचं ध्यान ध्यारणा केल्यानंतर देवप्राप्ती होत होती. त्रेतायाम यजतो मख आहे. त्रेतायुगामध्ये देवप्राप्ती मिळवायची असेल ना तर यज्ञ यागादी कर्म केल्यानंतर देवप्राप्ती मिळत होती. द्वापारे परिचर्यानाम द्वापारयुगामध्ये देवप्राप्ती मिळवायची असेल ना, देवाची पूजा अर्चा केल्याने देवप्राप्ती मिळत होती. आणि कलौत धारी कीर्तनात कलियुगामध्ये देवप्राप्ती मिळवायची. धारी कीर्तनात कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देले भेटी. कलियुगामध्ये देवप्राप्ती करायची असेल ना त्याला फक्त आणि फक्त कीर्तन हे पवित्र साधना उत्तम आहे. माझा सांगण्याचा तात्पर्य यज्ञरूपी नावाला सुद्धा फळ आहे सर. ज्या भागामध्ये यज्ञ झाला ना स्वर्गाधिक भोग त्याच्या चरणी लोटांगण घेतात. ज्याने यज्ञ केला ना त्याला स्वर्गप्राप्ती मिळते हे फळ आहे त्याचं, पण त्याचा परिणामही तितकाच आहे महाराज. ज्या पंचक्रोशीमध्ये यज्ञ झाला त्या पंचक्रोशीमध्ये यज्ञ होऊन किमान पक्षी एक वर्ष गोहत्या झाली नाही पाहिजे तर त्या यज्ञाचं फलप्राप्ती मिळते. यज्ञ केला आणि थोड्याच दिवसानंतर त्या भागामध्ये त्या पंचक्रोशीमध्ये गायीची हत्या होत असेल ना तर ते यज्ञ करून काही उपयोग नाही. यज्ञ नावाच्या बीजाला फळ आहे. त्याच्याही पुढं मी सांगितलंय कर्म नावाच्या बीजाला सुद्धा फळ आहे, विधी नावाच्या बीजाला सुद्धा फळ आहे आणि नाम नावाच्या सुद्धा बीजाला फळ आहे. कर्म नावाच्या बीजाला सुद्धा फळ आहे. आतापर्यंत आपण टोटल कर्मावरतच बोलत आलो आहेत. जसं कर्म करताल तसं फळ त्याला प्राप्ती आहे. विधीला सुद्धा फळ आहे. विधी म्हणजे एखाद्या घरी सत्यनारायणाची पूजा मांडावी, नवीन लग्न व्हावं, सत्यनारायण घरामध्ये करावा, त्याला देवाच्या पूजेचा अर्चेचा त्या यजमानाशी कसलाही संबंध नसावा, ब्राह्मण देवबाप्पांना बोलवावं, देवबाप्पांनी यावं, विधी सांगतो विधी 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 आल्यानंतर पूजा अर्चा असं बेस्ट असं ताट वगैरे पूजा अर्चा मांडलेली असावी. पूजा अर्चा मांडलेली असल्यानंतर त्याने ह्याच्या आयुष्यात त्या यजमानानं कधीच पूजा केलेली नसावी, देवबाप्पांनी सांगावं, मम म्हणा ते यजमान म्हणतो तुम्हीच म्हणा. तितक्या देवबाप्पांनी म्हणून डोळ्याला पाणी लावा, त्यानं ह्याच्या डोळ्याला पाणी लावावं का यजमानानं, त्यानं देवबाप्पाची डोळे उल्ले केले पाणी लावून. ते म्हणला या सुपारीवर कलशावर पाणी शिंपडा, त्यानं ते कलश जे उचलला दत्ता महाराज देवबाप्पाच्याच अंगावर टाकला. ही विधी अस त्याला वाटलं ही विधीच असल. देवबाप्पा बिजारातले तुंप खाल्लेला नव्हता, त्यालाही राग आला सर. त्यानं भाई मागं सरली असं कशी आडवी पूजा करायला म्हणून ठ दिशा कानाखाली, ओ बेन्नाळकर बेन्नाळकर दादा मोबाईल बघू नका, झालं कीर्तन थोडं कळले. त्या देवबाप्पानं कानाखाली त्या यजमानाच्या दिल्याबरोबर त्या यजमानाला वाटलं मारामारी करणं बी विधीचाच एक प्रकार आहे. त्या यजमानानं पुन्हा देवबाप्पाला कानाखाली, महाराज दादा महाराज इतका मारा लागला दोघांचा, इतका मारा लागला सर, इतका मारा लागला, घरातलं भांडण रस्त्यावर आलं, रस्त्यातलं भांडण काळ्या रानात गेलं. उन्हाळ्याचे दिवस होते, शेत नांगरलेलं होतं, ढेकळाचं रान होतं. यजमानानं ब्राह्मण उजलायचा मातीत टाकायचा आणि घोळसाय चालू करायचा. देवबाप्पा जरा तुंप खालेला होता, त्यानं पुन्हा यजमान उचलायचा मातीत घोळसायचा. ते यजमानाला वाटायचं घोळसा घोळशीचा मी विधीच आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, विधी नावाच्या शास्त्राला सुद्धा बीजाला सुद्धा फळ आहे आणि नाम नावाच्या बीजाला सुद्धा फळ आहे. नाम नावाच्या बीजाला फळ जर काय असेल, मुखी नाम हाती मोक्ष आयसी साक्ष बहुतांची, ज्यांच्या मुखामध्ये नाम नावाचं बीज 24 तास असेल ना दादा, त्याच्या जीवनामध्ये मोक्ष नाम मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी
हाताची वाणी देह देवाचे कारणी, बोलत असताना असं बोला, बोलत असताना असं बोला, जेणेकरून तुमच्या मुखातून अमृतासारखा वर्षाव होईल, असं वाणीनं बोला, असं वाणीनं बोला. कुणाच्या अंतकरणाचा ठाव घेतला जाईल असं भाषण करू नका, कुणाला वर्मस्पर्शी बोलू नका. बोलावं कसं माझ्या माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितले, साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ. अमृताची साच म्हणजे खरं बोला, मवाळ म्हणजे मऊ बोला, गोड बोला, खोटं बोलू नका. हे वाणीचे दोष आहेत, हे वाणीचे दोष तुमच्या वाणीमध्ये येऊ नयेत असं बोला. म्हणून मुखी अमृताची वाणी. हा दिलेला देह देवाच्याच कारणासाठी लावा, देवाच्या सत्कार्यासाठी लावा, देवाच्या सप्तात विण्या घेण्यासाठी लावा, देवाच्या सप्तामध्ये चटया टाकण्यासाठी लावा, देवाच्या सप्तामध्ये कीर्तनामध्ये टाळ घेऊन भटकण्यासाठी लावा. नाही एवढं होत तुमच्यानं, नका होऊ द्या. न रोज रात्री कीर्तन ऐकण्यासाठी तरी हा देह कारणी लावा. म्हणून देह देवाचे कारणी परमार्थ करत असताना मग काय करावं लागेल, तर महाराज सांगतात सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. ज्यांचं चित्त निर्मळ आहे त्यांनाच परमार्थ करावा, आणि परमार्थ करत असताना आपोआप काम क्रोधादी विकार चित्तातून नष्ट होतात आणि चित्त निर्मळ होतं. असा जो कोणी आमच्या जीवनामध्ये भेटेल ना, त्याचं आम्ही दर्शन जरी घेतलं, तुका मन जाती, तुका मन जाती, तुका मन जाती, तुका जाती ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे करणी. असा कोणी सत्पुरुष, सत्विचाराचा, सत्मार्गाचा चालणारा पुरुष, सर्वांग निर्मळ असणारा पुरुष आमच्या जीवनामध्ये जर प्राप्त झाला, तर त्याचं दर्शन घेतल्यानंतर आमच्या जीवनामध्ये त्रास देणारे तीन प्रकारचे ताप, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक, तीन प्रकारचे ताप ते आम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास देऊ शकत नाहीत. म्हणून या शब्दाचा अर्थ नजरेने जर ह्या शेवटच्या चरणाकडे पाहायचं झालं, तर त्याचा उच्चार करताना सुद्धा असा उच्चार करावा लागतो, तुका म्हणे जाती. इथं थांबायचं नाही, तुका म्हणे जाती ताप, या ठिकाणी स्वल्प विराम द्यायचा. दर्शने विश्रांती, तीन प्रकारचे ताप त्यांच्या दर्शनाने आमच्या जीवनातून नष्ट होतात. असं शुद्ध असणारं फळ आणि शुद्ध असणारं बीज आमच्या जीवनामध्ये कर्मप्राप्त व्हावं, परमार्थिक कार्यक्रम संभवाव, आपण या अभंगामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे. यथामती यथावकाश आपण अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. परत जाता जाता श्री संत समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या नवद्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य आणि दिव्य स्वरूपात आदर्श गाव देऊळवाडी या नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा अखंडारीनाम सप्ताह, त्या अखंडारीनाम सप्ताहातली तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आमचे परमस्नेही परममित्र दत्ता महाराज, परमस्नेही परममित्र आमचे केदार सर, या दोघांच्या संपर्कातून मला प्राप्त झालेला सेवेचा योग, तुम्हा सर्व श्रोतीव सज्जन मायबापांच्या दर्शनाचा, जीवनात मला दर्शन झाल्याचा घडलेला योग, या संबंधाने
या ठिकाणी चिंतन सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये कर्म प्राप्त झाला. कीर्तन सेवा संपण्याची वेळ जवळपास मर्यादित वेळ होती, 9 ते 11 पण कीर्तन सुरुवात होत असतानाच थोडंसं मला यायला उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळं थोडंसं कीर्तन सुरुवात व्हायलासुद्धा वेळ झाला. पण मी माझी इमानदारी पूर्ण केली सर. 2 तासाची वेळ मी फुल कीर्तन केलेलं आहे. 9:15-9:30 विणा घेतला आहे. 11:30 जवळपास वाजत आहेत. 2 तास सेवा झाली. जाता जाता बोलता बोलता कोणाचं माझ्या बोलण्यातून कोणाचं अंतकरणाला काही थोडासा लागला असेल, कोणाला वर्मभेदी बोलणं झालं असेल, तर जाता जाता सर्वांना मायबापच अंतकरून सर्वांनी क्षमा करावी. बोलले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. बरं का चुपदार माफ करताल नक्की नक्की. चला बरं ठीक आहे चौबदार म्हणले तुम्हाला माफ करू, नाहीतर काय करणार आहेत मग माफ नाही करणार. माफ करताल म्हणून सांगले. चला सर्वांनी हात वर करा. 2 मिनिटं आपल्याला भगवंताचं चिंतन करायचे. चला सर्व लहान थोर सर्व चला. शूटिंगवाले देऊळवाली नगरी दिसली नाही पाहिजे आपल्याला गड्या. अरे पंढरपूर नगरी दिसली पाहिजे पंढरपूर. सर्वांनी सर्वांनी हात वर करायचे. येड्या बाबली सारखे नाही ओ वट्टेवर बसलेले कट्ट्यावर. कीर्तन बाहेर बसून ऐकतले ऐकलं भजन तरी करा. हात वर करा. सर्वांनी देवाचं चिंतन करायचंय. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे बघा. हात वर करा. राम कृष्ण हरे हरे राम राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय. चला बोला तोंडाने बोला हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण ताली ताली ताली